ते सिंह जो आहे तो डावीकडे तोंड करून उभा आहे आणि सिंहाच्या गळ्याभोवती जी आयळ दाखवलेली आहे ती भरगुती। आता आपण जुन्नरच्या नाणेघाट परिसरात आलो आहोत आणि आपल्यासोबत काही मित्र आहेत, तामणे सरजी आहेत आणि नितीन नानवेकर सर आहेत। आणि सर आपला परिचय द्या। रोहन सर, रोहन येस। नितीन नानवेकर, मी जुन्नरचा बापूजी तामणे। आज आम्ही नाणेघाटात चाललेलो आहे आणि नाणेघाटाचा पूर्ण इतिहास काय हा आज आम्ही मनामध्ये ठुणार आहे। तर आज आम्ही चाललो आता नाणेघाटाच्या जवळ तोंडाशी आलेलो आहे आणि आल्यानंतर दगडी रांजण पाहणार आहे। नंतर जे काही दक्षिण भारतामध्ये प्रवेशद्वार बोलतात ते प्रवेशद्वार पाहण्यासाठी चाललेलो आहे। ओके, नमस्कार मंडळी। माझं नाव सुरेश डाके, राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे। मी आपल्याला नाणेघाटाबद्दलची आणि असणाऱ्या गडकिल्ल्यांची, जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या गडकिल्ल्यांची थोडक्यात माहिती देणार आहे, ती आपण ऐकायची। आता प्रथमतः तुम्ही लई लांबून आलाय, जीवधनच्या शिवजन्मभूमीमध्ये आलाय, जीवधनच्या पायथ्याला आलाय, नाणेघाटाच्या माथ्यावर आलाय। प्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत करून अभिनंदन करतो आणि नाणेघाटाबद्दलची थोडक्यात माहिती सांगतो। नाणेघाट म्हणजे काय? पूर्वी नाणेघाट नव्हता, सह्याद्रीच्या रांगांमध्ये पुन्हा मुंबई करणारा रस्ता कुठेच नव्हता। कधी? पहिल्या शतकामध्ये। पहिलं शतक म्हणजे 2022 वर्षापूर्वीचं। आणि सातवाहनांचं राज्य होतं, गौतमीपुत्र सातकर्णी राजा, त्याचा मुलगा सातवाहन राजा, नागानिका राणी, तीन मुलं, शिमुक नावाचा सासरा, अशा त्यांचा आपला जसं मोदीचं सरकार चाललंय असं त्यांचं सरकार त्या टायमाला चाललेलं असायचं। पण त्यांची राजधानी असायची पैठण, उपराजधानी असायची जुन्नर। आता नाल्यास व्यापाऱ्यावरून जर त्यांना पैठणला जायचं असेल तर त्यांना खूप त्या वेळेला अडचणी यायच्या। आणि मग त्यांनी असा एक विचार केला की आपण जर एखादा डोंगर किंवा एखादी दरी फोडली तर मग आपल्याला जाण्यायेण्याचा मार्ग सोपा होईल ना। आणि मग लोणावळ्या खंडाळ्यापासून तिकडं 12 मावळं आहेत, तिथपासून या सह्याद्रीच्या रांगा येतं इकडं लोणावळा खंडाळा काल परवा झाला आहे म्हणायचा, मालशेत झाला, खोडाळा झाला, जव्हार झाला आणि कसारा घाट शेवटचा आहे। ह्या सगळ्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये त्या वेळेला पुन्हा मुंबई करणारा रस्ता कुठे नव्हता। आणि मग सातवाहनांनी लक्षात घेतलं का आपण एखादा डोंगर फोडायचा, आणि मग त्यांच्याकडे नाना आणि गुणा नावाचे दोन इंजिनियर ठेकेदार असायचे। मग त्यांना सगळ्या ह्या सह्याद्रीच्या रांगा दाखवल्या का तुम्ही कुठे घाट फोडू शकता। मग नाना खूप हुशार होता, नाना नावाचा जो काही ठेकेदार होता तो खूप हुशार होता। तो सगळा घाट तिकडे तिकडे सह्याद्रीच्या रांगा फिरला आणि इथं नाणेघाटामध्ये आलेला आहे तो। आणि मग त्यांनी इथं दगड पाहिलाय, हा दगड त्याला दिसलाय, कारचा दगड म्हणतात याला सर, याला कार म्हणतात। एक दगड पाडला का दुसरा ऑटोमॅटिक पडला जातो असा त्यांनी शोधलाय। आणि नानाने हा घाट फोडायला घेतलेला आहे त्या काळामध्ये, पहिल्या शतकामध्ये। आणि मग नाना फोडत फोडत खाली विहिरी काढल्यात, बारवा काढल्यात, पाच पाच मिनिटाला पाणी, रस्त्याची अशी बांधणी त्यानं केली का तिकडे जायचं इकडे यायचे, तिकडे जायचं आणि इकडे यायचे, त्याच्यामुळे तुम्हाला खाली उतरताना वर चढताना दम लागणार नाही, अशी नानानं घाट तयार करत करत आलेला आहे। परत इथं मोठी खाली एक पाण्याची कुंडी आहे, इथं खाली 6 कुंडे आहेत, मध्ये विश्रांतीगृह आहे, परत इकडल्या बाजूला पाणी आहे, परत इथं गणपती आहे, रांजण आहे, वरती पाण्याच्या कुंडी आहेत, तिथं लेणी, असं सगळं नाना करत आला त्या वेळेला। नाना सगळं असं करत आला आणि नानाची म्हणे त्या टायमाला 4 बोटं गेली, नानाचा शिल्लक राहिला अंगठा, तो नानाचा अंगठा सोबतला जातो, असा नाना करत आला। आणि मग थोडा थोडा त्यांचा जाण्यायेण्याचा मार्ग सोपा झाला, सातवाहनांचा त्यांना राजधानीला जायला किंवा नाल्यास व्यापाऱ्याला मुंबईला जायला सोपं झालं ना, एक घाट फुटला तरी, कारण कुठेच पहिलं काहीच नव्हतं ना त्यावेळेला। त्यांना मग झालं त्यांचा जसा मार्ग सोपा झाला आणि मग व्यापारी वर्ग सुरू झाला। मग व्यापारी वर्ग इतका यायला लागला का इथं माडराणा असायचं, इथं समोर माडराणामध्ये पुण्याच्या व्यापारी आला का ते गोण्या ठेवायचे, त्या गोण्या बैलावरून गाडवांवर टोनग्यांवर लादल्या जायच्या का नाणेघाटाने 5 किलोमीटर पोच केला जायच्या। नाल्या सोपाऱ्याच्या व्यापारी आले का त्यांच्या गोण्या भरल्या जायच्या, त्या इथं माडराणामध्ये आणल्या जायच्या आणि बैलगाडीमार्फत उपराजधानीला म्हणजे जुन्नरपर्यंत त्या पोच केल्या जायच्या। असा त्यांचा थोडा थोडा व्यापार सुरू झाला। आणि थोडा व्यापार करत असताना त्यांच्याकडे हा रांजण म्हणजे त्या काळातला टोलनाका आहे, प्रत्येक व्यापाऱ्यानं येताना किंवा जाताना कॉईल टाकल्याशिवाय किंवा नाणं टाकल्याशिवाय, त्या टायमाला नागानिका राणीच्या नावाचं चांदीचं नाणं असायचं, प्रत्येकानं नाणं टाकायचं आहे रांजणामध्ये, हा रांजणामध्ये टोलनाका आहे, हा नाणं टाकल्याशिवाय कोणाला एंट्री नसायची। असा थोडा थोडा व्यापार म्हणता म्हणता, व्यापार अनेक प्रकारचा असायचा, कपडे असतील, कडधान्य असतील, तुमचं काय असेल, अनेक असेल तो व्यापार, पण त्यावेळेला गोण्यांचा व्यापार असायचा। मग त्या गोण्या काय व्हायच्या, टोनग्यांवर गाडवांवर लादायला सोप्या जायच्या ना, मग त्याच्यामुळे त्या गोण्यांचा व्यापार असायचा। मग इतका मोठा व्यापार सुरू झाला, इतका मोठा व्यापार सुरू झाला का हा रांजण एक दिवसाला चांदीच्या नाण्याने भरला जायचा, रोज भरला जायचा। आणि मग आता हा ठेवायचा कुठे? मग त्याच काळामध्ये सातवाहनाने हा जीवधन किल्ल्यावरती तयार केला। जीवधन, जीवाला लागणारं धन,
ते वरती ठेवलं जायचं. इथं कल्याणदाराव जय जुन्नरदाराव जय जिवाई मंदिर आहे, पाण्याची कोंडी आहे, सगळं जिकडं तिकडं आहे. आणि भयानक असं कोठार तयार केलं त्यांनी, असं कोठार तयार केलं का 150 फूट आतमध्ये अंधारे टॉर्च लावून आपल्याला आत जावं लागतं. आणि तिथं मग हा रांजण रोज खाली नेऊन ठेवायचा, असं रोजचं नित्यनियमानं चालायचं. असा हा सातवाहनांनी केलेला हा नानाघाट, नानांनी केलेला हा नानाघाट. आता आपण त्याचा धाकटा बंधू होता तो गुन्हा होता नावाचा, त्या गुन्हाला पलीकडची दरी फोडायला दिली. मग आता पायी प्राचीन व्यापारी मार्ग हा सुरू झाला, पण गुन्हाला असं सांगितलं का इथून आमची वाहनं जातील असं काहीतरी करून दे. मग गुन्हा पण असंच फोडत फोडत गुन्हाने पण रांजण गणपती सगळं करून ठेवलेलं आहे. त्यावेळेस असा त्यांचा उद्देश असेल का इकडला दर इथे घ्यायचा कर, आणि खालच्या तिकडला जाणाराचा कर खाली घेतला जायचा. रांजण गणपती असंच करून ठेवलेला आहे तिथं पण. आणि मग गुन्हा फोडत फोडत आलेला आहे, गुन्हा कुठंतरी आर्थिक बाबीनं मानसिक बळानं गुन्हा कुठंतरी कमी पडलेला आहे, गुन्ह्याच्या तो काही घाट फुटलेला नाही. मग ब्रिटिश सरकार येऊन 1917-18 कालावधी असेल काहीतरी, मग ब्रिटिश सरकारनं लक्षात घेतल्यानंतर ब्रिटिश सरकार सुद्धा तो गाठ अर्धा फोडत आलाय गुन्हापर्यंत. पण मध्यान दोन्यांचं मिळन झाल्यावर गुन्हाने इथपर्यंत फोडलाय, ब्रिटिश सरकार इथपर्यंत आले. पुण्यातली फडके म्हणजे कंपनी होती, त्यांना तो फोडायला दिलेला होता. फडके कंपनी फोडत फोडत आलेली आहे, आणि मध्यंतरी आले होते त्यांना काहीतरी तिथे खनिज संपत्ती निघायला लागलेली आहे. मग गव्हर्नमेंट म्हणे आम्ही घेऊ, कॉन्ट्रॅक्टर म्हणे आम्ही घेऊ, वाद सुरू झाला. आणि तो घाट फुटायचा असाच राहिलेला आहे. पलीकडची दरी ही आता तुम्ही पाहिली. आणि मग नंतर अनेक उद्घाटनं झाली, आमदार आले, खासदार आले, सगळ्यांनी उद्घाटनं करून करून नारळ फोडून फोडून नारळाच्या कवट्यांनी दरी भरायला आली. पण घाट कुणाच्या फुटला नाही, आणि घाट आता फुटणारच नाही, कारण इतकं डेव्हलप झालंय नाणेघाटाचं. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगामध्ये नाणेघाटाचा दुसरा नंबर आहे पर्यटन स्थळ म्हणून. त्याच्यामुळे आता घाट फुटणे हा विषय बंद झालेला आहे. आणि मग सातवाहनांचा राज्य संपत आलेला आहे, सातवाहन राजा संपलेला आहे. मग नागानिकाराणीनं आपल्या 3 मुलांसह राज्य करून बरंच काहीतरी केलेलं आहे. आणि मग तिला तुमच्यासारखे गुरु भेटलेत कोणीतरी, काय काय आहे तुझ्या नवऱ्याने असंच कमवलं, आपल्या सरपंचापासून तर शेवटपर्यंत काय करत राहतात, नुसतं कमवत राहतात. मग तू म्हणले तिला असं एका त्या गुरुनं सांगितले का नुसतं कमवून काय उपयोग आहे त्याचा, तुझा नवरा फुकट कमवून गेला का नाही फुकट, तेव्हा तू काहीतरी आता तुझ्या कारकिर्दीमध्ये तू काहीतरी दान धर्म यज्ञ या काहीतरी कर. आणि मग तिनं किती यज्ञ केले, किती दान धर्म केला, किती गाई दान, घोडे दान, हत्ती दान, किती नाणी दान, सोनं चांदी किती दान दिले, त्या ब्राह्मी लिपीमध्ये तिथं ती गुंफा आतमध्ये त्या ब्राह्मी लिपीमध्ये सगळं तिने लिहून ठेवलेलं आहे. आणि मग नागानिका राणी पण वयोवृद्ध होऊन ती पण संपलेली आहे. मग त्या 3 मुलांनी आपलं राज्य केलेलं आहे काही दिवस. आणि मग जसे आपले आई वडील गेल्यावर आपण त्यांचे फोटो वगैरे काढून ठेवतो, तसे त्यांनी तिथे त्या मूर्ती काढून ठेवलेल्या त्यांच्या होत्या. पण आता त्या मूर्ती भंगलेल्या आहेत, त्यांचे पाय दिसतात आपल्याला. असा हा सातवाहनकालीन नानाघाट आहे. नानांनी केला म्हणून नानाघाट, किंवा नाणं टाकायचं म्हणून नानाघाट, किंवा नागानिका राणी म्हणून नानाघाट, तो गुन्हाघाट, गुन्हा गोण्या ठेवायचे म्हणून गुन्हाघाट, किंवा गुन्हानी फोडला म्हणून गुन्हाघाट, असा हा सातवाहनांचा राज्य कारभार चाललेला होता. आणि मग त्यांचं राज्य नागानिका राणी संपलेले आहे. मग सगळं त्या मुलांनी काही राज्य करून मग अनेक राज्य आले, त्यांचं राज्य गेलं, दुसरं आलं, तिसरं आलं, अशी अनेक राज्य येऊन गेलेली आहेत. आणि मग आपल्या महाराजांचा कालावधी काही दिवसांनी आलेला आहे, शिवाजी महाराजांनी. मग शिवाजी महाराजांनी आपल्या इथं वास्तव्य केलेलं आहे. जिवाई शिवाई दोघ्या बहिणी होत्या, शिवनेरीवर शिवाई आणि जीवधनवर जिवाई देवी. आणि मग शिवाजी महाराजांनी जर वास्तव्य केलं, ज्या टायमाला कल्याणचा खजिना लुटला त्या टायमाला महाराज आपले मावळा इथूनच उतरून गेला, आणि कल्याणचा खजिना लुटला तिकडे. कल्याणचा खजिना लुटून काय आणलं होतं, त्यांनी एक वस्तू आणली होती, ती महाराजांना दाखवायला आणली होती. म्हणे आम्ही एक वस्तू आणली महाराज, आपण हिचा स्वीकार करा. काय होते ती वस्तू, एक लेडीज होती ती. महाराजांनी तिच्याकडे पाहिले, म्हणजे तुझ्यासारखी जर माझी आई असती असंच मी तिच्या पोटी जन्माला आलो असतो. आणि मग तिचा आदर सत्कार करून कल्याणदारावजांनी उतरून नाणेघाटाने तिला कल्याणच्या सुभेदाराची सुनवती तिला तिकडे पोच केली. असं महाराजांनी तर वास्तव्य केलेलं आहे. आता हे भैरवगड आहे, हरिश्चंद्रगड आहे, नवरानवरीचा डोंगर आहे, तिकडे वराड्या डोंगर आहे, तो डोंड्या डोंगर आहे. डोंड्या डोंगर मेटली तर विमान पडलं 1962 138 लोक त्याच्यावर खराब झाले. असं तो डोंड्या डोंगर आहे, त्याच्या पलीकडे गेला हनुमानगड आहे, निमगिरीगड आहे, हडसरगड आहे. आणि असं 20-40 किलोमीटर मार्गे करता का माणिकडोह धरण आहे. माणिकडोह धरणाच्या पायथ्याला बिबट्या केंद्र आहे, तुम्हाला 2-2.5 तिथे वाघ बघायला मिळतील. आणि मग लेण्याद्री वजर करून 42 किलोमीटर मार्गे असं तुम्ही जुन्नरला शिवाजी देवीला जाऊ शकता. आता शिवाजी महाराजांनी तर वास्तव्य करून या गड किल्ल्यांना पूर्ण जाणार, जिथं हा रांजण ठेवायची जागा होती तिथं महाराजांनी असं केलं का ते धान्य कोठार केले. आज तुम्ही बोर्ड बघा, तिथे धान्य कोठार असा बोर्ड लावलेला आहे. मग शिवाजी महाराजांनी या गड किल्ल्यांना पूर्ण जाणार धान्य तिथे ठेवलं जायचं. आणि मग धान्य बघितलं ह्या गड किल्ल्या कुठल्या गड किल्ल्या धान्य संपलंय, मग ते इथून खाली पार्सल केलं जायचं. आता शिवाजी महाराजांनी बऱ्याच वेळी इथं वास्तव्य केलेलं आहे. तिकडे सुरत लुटली होती म्हणे, सुरत लुटून जे काही माणिक मोती आणले सगळे ठेवायला जागा असायचे, पण माणिक मोती ठेवायची कुठं? आणि मग महाराजांनी काय केलं, जुन्नरच्या अलीकडे 5 किलोमीटरवर एक दुहा असायचा पाण्याचा, भयानक अशी खोल दरी असायची. माझी सहल गेलेली, मी स्वतः पाहिले, आपल्या अंगासारखे तिथे मासे असायचे. आणि मग ते सुरत लुटून जे काय माणिक मोती आणले होते त्याच्या माणिक डोहात टाकले, त्याचा माणिक डोह झाला. त्या डोहात माणिक टाकल्यामुळं माणिक डोह गाव झाला, माणिक डोहाचं माणिक डोह गाव झालं. आणि माणिक डोह गावचं आज आपण माणिक डोह धरण बघतोय. आज आपण धरण बघत आलाय तुम्ही, ते माणिक डोह धरण आहे. असा शिवाजी महाराजांनी तर बरंच वास्तव्य केलेलं आहे. नंतर मोगलांनी आपल्यावर वर चढाई केलेली आहे.
मोगलांनी असं केलेलं का फार आपल्या ह्या मूर्ती तोडून टाकलेल्या आहेत. जिवाई देवीचं नागबीक तोडलेलं आहे. तिथं कल्याण दरवाजा पूर्णपणे बंद केलेला होता. जुन्नर दरवाजा पूर्णपणे तोडलेला होता. आणि जे काही धान्य कोठार केलं होतं महाराजांनी, त्या धान्य कोठारला मोगलांनी पूर्णपणे आग लावून दिलेली. त्याची राख आहे बघायला आपल्याला तिथे अजून. मी आपण वरती घेऊन गेलो ना मी तुम्हाला, का तुम्हाला ती राख दाखवतो. जिवाई देवीचं नागपीक तोडलेलं आहे ते पण बघायला मिळते आपल्याला. शंकराचं मंदिर होतं ते तोडून टाकलेलं आहे. आणि ती राख बघायची आपल्याला. असं हा कल्याणचा कल्याण दरवाजा, जुन्नर दरवाजा, जुन्नर दरवाजा पूर्ण तोडलेला आहे. आणि कल्याण दरवाजा बुजवलेला होता ना, घरा एवढी दगडं टाकली होती. आपल्या महाराष्ट्राचा एक सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुप आहे, त्या पोरांनी इतके कष्ट घेतले, इतके मोठे कष्ट घेतले का त्यांनी रात्रंदिवस जनरेटर लावून तिथं ते दगडाचे असे बारीक तुकडे करून करून 10 ट्रक 4 ट्रक माल असा बाहेर त्यांनी काढलेला आहे. आणि कल्याण दरवाजा पूर्णपणे बंद केलेला आहे. आणि गेल्या 12 जानेवारीला 2,16,000 दरवाजा तिथे बसवलेला आहे कल्याण दरवाजा. म्हणजे त्या पोरांची अगदी इतकी वाहवा करतो मी. इतका मोठा कार्यक्रम केला आमच्या सगळ्या गावाला, जेवण केलं तर 1,500 पोरं आली होती. ते मोठमोठाले त्यांचे ते काय वरिष्ठ अधिकारी असतील ते पण आले होते सगळे सह्याद्री प्रतिष्ठानचे. असा हा कल्याण दरवाजा, जुन्नर दरवाजा, जीवधन किल्ला, जीवाबाई, जीवाबाई म्हणून जीवधन किल्ला किंवा जीवाला लागणारं धन म्हणून जीवधन किल्ला. आणि मग पुढे गेला का तुम्हाला कोकणेश्वर मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. पुरातन मंदिर त्याचा असं एक अशी एक टिकडी होती. कोकणेश्वराचा शोध कसा लागला, अशी टिकडी होती. आमचा एक मावळा मोहर बघायला गेला मधमोहर शोधायला. आणि मग त्याला असं दिसलं का बाबा एक माशी त्या बिळामध्ये गेलेली दिसली, ह्या टेकडीच्या बिळामध्ये माशी गेलेली दिसली. म्हणून त्याने टिकाव खोरं घेतला आणि ती खोदायला सुरुवात केली. आणि मग ते खोदत असताना त्याला इमारत लागली दिसली. गावकऱ्यांना बोलून पाहिलं तर ते इमारत निघाली. तर ते 2 वेळा पुरातत्व खात्यानं ते मंदिर 2 वेळा उस्तरून खाली दगडं ठेवली होती नंबर लावून. पण जिथं का मोहरीची माशी शिरलेली ती जागा आजही तुम्हाला मी नेऊन दाखवतो तिथे. त्या मोहरीच्या माशीमुळं कोकणेश्वराच्या मंदिराचा, पुरातन मंदिराचा शोध लागलेला. असं कोकणेश्वर मंदिर आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला प्रसन्नगड आहे. प्रसन्नगड करून गेला का तुम्ही आंबा अंबालिका करून तुम्ही शिवाई देवीला 30 किलोमीटर मार्गे असं जाऊ शकता. इकडे 42 किलोमीटर आहे, इकडे 30 किलोमीटर आहे. असं हा आहे नानाचा अंगठा आहे. आता हा नानाचा अंगठा आहे ब्रिटिश सरकारनं असं जाहीर केलं होतं का जो हा नानाच्या अंगठ्यावरून उडून आपल्या पुणे जिल्ह्याची हद्द वाढवून त्याला असा असा इनाम दिला जाईल. आणि मग एक हरिजन होता, बौद्ध बाबा होता. त्यांनी अशी सुप बांधली हाताला, अशी हाताला सुप बांधून तो एवढा 5,000 फूट खाली उडी मारली त्यांना. पण ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना ते कळले का हा आपली हद्द घ्यायला येतोय म्हणून. मग त्याला गोळी लावून तिथं मध्येच पाडलेला येतो. महादेव बाबा म्हणून तो प्रसिद्ध आहे. आताही जाता येतात त्याला, नारळ फोडतात, दर्शन घेतात. जसं शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आपल्या अंगात स्फूर्ती चढते, तसं त्याचं दर्शन घेऊन तुम्ही आला गेला तर तुमच्या अंगामध्ये तुम्हाला भीती वगैरे काय उत्पन्न होणार नाही. एवढ्या जंगलातून तुम्ही जाता येत आहे पण भीती अशी उत्पन्न होणार नाही. असा हा नानाचा अंगठा आहे. असा हा गुणाघाट नाना घाटाची आणि असणाऱ्या गडकिल्ल्यांची तुम्हाला मी थोडक्यात माहिती दिली. नमस्कार मामा, तुमचा नंबर द्या की महाराष्ट्राचा. माझं नाव सुरेश डाके, राहणार घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा नंबर आहे 93-59-59-77-47-75. नमस्कार मंडळी, धन्यवाद. आता आपण रांजण पाहायला चाललो आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सोलापूरवरनं जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असा नाणेघाट पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर आमच्यासोबत आहेत जुन्नरचे प्रसिद्ध संशोधक आदरणीय बापूजी तांबडे सर. तांबडे सर आज आम्हाला सकाळपासून अनेक ठिकाणाला घेऊन आले, त्याच्यानंतर नाणेघाट आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहोत. सर आम्हाला याच्याबद्दल थोडी तुम्ही सविस्तर माहिती सांगा. आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हा ऐतिहासिक प्रसिद्ध असलेला नाणेघाटात आलेलो आहे. आणि हा नाणेघाट 2,200 वर्षापूर्वी कोरण्यात आलेला आहे. तर आज हा दक्षिण भारताचा ज्या प्रवेशद्वारे, या प्रवेशद्वारापाशी हा दगडी रांजण आहे. काही अभ्यासक असं सांगतात की हा पाण्यानी भरलेला रांजण असायचा, पण माझ्या संशोधनानुसार मी सांगतो की हा पूर्णपणे जकातीचा रांजण आहे. पाण्याचा रांजण का नाही, तर हा जो काय दगडी रांजण आहे हा पूर्णपणे 2 भागामध्ये तयार केलेली आहे. आजही तुम्ही पाहत असाल की ही मध्ये खाच पाडण्यात आलेली. जर ह्या दगडी रांजणामध्ये पाणी ठूत असेल तर ह्या दोन्ही फटीमधून पाणी बाहेर पडलं जाऊ शकतं. पण हा जकातीचा रांजण आहे. कल्याण मार्गे जो काही व्यापार चालायचा दक्षिण भारतामध्ये, त्या टायमाला रेड्यावरती बैलावरती आपला माल लादून ह्या नाणेघाटातून येत असायचा. ज्या टायमाला हा व्यापार इथं आल्यानंतर याची एक जकात आकारली जायची आणि ही जकातीचे पैसे या दगडा च्या राजनामध्ये जमा केले जायचे. तर हा दगडी राजन दिवसातून 3 वेळा रिकामा केला जायचा. त्यामुळे पैसे टाकले जायचे किंवा इतर वस्तू टाकली जायच्या. आणि समोर जो काही किल्ला दिसतो जीवधन किल्ला, त्या जीवधन किल्ल्यावरती ह्या जकातीचा संपूर्ण माल तिथं जमा केला जायचा. जुन्नरचा बाजारपेठेतून आलेला माल
याच नाणेघाटातून कल्याणच्या बंदरामध्ये जात असायचा अशा पद्धतीचा हा दगडी रांजणी. याला 2200 वर्षापूर्वीचा पार्श्वभूमी लाभलेला हा एकमेव मार्ग आहे. याला म्हणतात दगडी रांजण आणि नाणेघाट. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही इथं आलो आणि इथं आल्यानंतर त्या काळामध्ये नाणे दिले जायचे, म्हणजे जे काही टोल असायचा ते नाणे ह्या रांजणामध्ये जमा व्हायचे. हे जेव्हा ऐकलं आणि हे जेव्हा पाहिलं तर आपण पण इथं आलेलं आहे, आपण पण काहीतरी एखादा छोटं टोल दिलं पाहिजे आणि एखादं छोटं नाणं आपण इथं ह्या आतमध्ये असलेल्या पाण्यामध्ये घातलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून एखादं छोटं नाणं मी ह्या रांजणामध्ये घालत आहे. तर चला आता आपण नाणेघाट पाहूया. हा दृश्य खूप सुंदर आहे जो माझ्या मागे आहे. पाहतो हा आहे नाणेघाट. हा नाणेघाट दक्षिण भारताचा एक प्रवेशद्वार आहे. तुम्ही पाहता असा छोटी पाऊल वाटे आणि याच पाऊल वाटेने कल्याणच्या बंदरामध्ये आलेला माल घोड्यावरती रेड्यावरती टाकून मुरबाड मार्गे जुन्नरच्या बाजारपेठमध्ये येत असायचा. हा त्या टायमाचा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. आणि याच प्राचीन व्यापारी मार्गावरती दक्षिण भारताची एकमेव राणी नागनिका तिचा आद्य शिलालेख आहे. तो आता आपण पाहायला जाणार आहोत. जसं जसं आम्ही पुढे चाललोय समोरून थंड हवेचा झुळूक येतोय. खूप आनंदमय वाटतोय. पावसाळ्याच्या वेळेस इथनं जाणं खूप कठीण आहे. आता हे बघा, हे आजोबा पण चालत चालले आहेत. ओके, आज आपण नाणेघाटाच्या लेणीच्या जवळ आलेलो आणि ह्या लेणीच्या जवळ ह्या दोन प्रकारच्या गुंफा, काही जण गुंफा बोलतात पण ह्या गुंफा नसून ह्या एक प्रकारची कोरीव लेणी. तर जुन्नर मार्गाला येण्यासाठी हा एकमेव व्यापारी मार्ग. कल्याणच्या बंदरातून येणारा माल याच घाटाने वरती जाऊन वरती एक माळरान, त्या माळरानावरती बैलावरती घोड्यावरती रेड्यावरती जो काही व्यापारी माल घेऊन यायचा ते वरती थांबायचे. अशा पद्धतीने हा एकमेव दक्षिण भारतामध्ये जाणारा एकमेव मार्ग हा नाणेघाट. तर नाणेघाट हा शब्द कसा पडला की ज्या टायमाला व्यापारी माल घेऊन वरती जायचे त्या टायमाला एक प्रकारची जकात आकारली जायची आणि ती जकात वरती एका दगडी रांजणामध्ये टाकली जायची. म्हणून ह्या घाटाला नाणेघाट असं नाव पडलेले. आणि हा नाणेघाटाची निर्मिती सातवान कालखंडातली जी एक राणी, दक्षिण भारताची एकमेव राणी नागनिका, हिने हा घाट खोदून घेतलेला आहे पूर्णपणे. काही अभ्यासकांच्या मते हा घाट तयार करायला कमीत कमी 30 वर्ष लागलेली. जसं आपण घर बांधायला आपल्याला 2 वर्ष 3 वर्ष लागतो तशा पद्धतीने हा घाट मात्र तयार करायला 3 वर्ष लागले. अशा पद्धतीचा हा नाणेघाट आहे. आतमध्ये ही मोठी लेणी, या लेणीमध्ये ब्रह्मलिपीमध्ये संपूर्ण सातवाहन राजघराण्याचा इतिहास लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये नागनिका राणीचा उल्लेख आहे, तिच्या पतीचा उल्लेख आहे, आईचा उल्लेख आहे, वडिलांचा उल्लेख आहे. अशा पद्धतीने हे एकमेव लेणे, या लेणीला ऐतिहासिक लेणं असं संबोधलं जातं. इथं कोणत्याही प्रकारचा धर्माचा उल्लेख केलेला नाही. नागनिका राणीने जे काही यज्ञ केलेले त्या यज्ञाचा संपूर्ण उल्लेख ह्या शिलालेखामध्ये आहे. ज्या टायमाला नागनिका राणीने ह्या नाणेघाटामध्ये यज्ञ केला त्या टायमाला जे काही नाणी पाळली गेलेली त्या नाण्यावरती स्वतः नागनिकाचा नाण्याचा नाव आहे, नागनिका आय राणीच्या पुढे ये लावलेलं आहे आणि सातकानी स तिच्या मिस्टरचं नाव स लावलेले आहे. अशा पद्धतीचं जे चांदीचं नाणं याच नाणेघाटामध्ये यज्ञप्रसंगी बनवण्यात आलेली आहे, म्हणजे टाकसाळीत पाडण्यात आलेली. अशा पद्धतीचा हा छोटासा संपर्क. आता आपण आपल्या लेणीमध्ये शिलालेखाकडे जाणार आहोत. आता ह्या नाणेघाटाच्या जवळ ह्या ज्या काय दोन लेण्या दिसतात या लेण्यामध्ये विश्रांतीसाठी वाट सुरूनला विश्रांतीसाठी राहण्यासाठी ह्या दोन खोल्या पाडण्यात आलेले आणि वरती नाणेघाटाच्या तोंडाशी पाण्याचे रांजण आहे. आणि ज्या वेळेला नाणेघाटाची सुरुवात होती त्या सुरुवातीला सुद्धा पाण्याचे 4 ते 5 पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या आहे. म्हणजे त्या टायमाला नाणेघाट निर्मिती करणाऱ्या व्यक्तीने घराण्याने
पाहिलं की ह्या प्रवाशांना पाण्याची सोय ही महत्त्वाची आहे, म्हणून त्या वाटसरूंना व्यापाऱ्यांना पाण्याची पिण्यासाठी टाक्या ह्या जागी जागी खोदण्यात आलेले आहे. अशा पद्धतीचा हा संपर्क आणि याच नाण्यामार्फत जुन्नरच्या बाजारपेठमध्ये व्यापार चालायचा. तर जो टायमाला व्यापार चालायचा त्या टायमाला पैठण, तेर, नेवासा, कोल्हापूर इथून व्यापारी आपला माल खरेदी करण्यासाठी जुन्नरच्या बाजारपेठमध्ये येत असायचे. आणि हे जी काही नाणं आपण पाहतो हे नाणं पूर्णपणे सिंह छापणं नाही, जुन्नरचं जे काही नाणं बोलतात ते सिंह छापणं नाही. तर या सिंहछाप नाण्याच्या संदर्भात मी माहिती सांगतो की हे सिंह जो आहे तो डावीकडे तोंड करून उभा आहे आणि सिंहाच्या गळ्याभोवती जी आयळा दाखवलेली आहे ती भरघोस रूपात दाखवलेली आहे आणि ती पूर्णपणे टिंबाटिंबामध्ये दाखवलेली आहे. आणि सिंहाच्या पोटाच्या खाली जो भाग आहे त्या भागामध्ये तीन कमानीचा चैत्य दाखवलेली आहे आणि ह्या सिंहाची जी शेपट आहे ते पूर्णपणे वरती वळवलेली आहे आणि सिंहाच्या तोंडाच्या वरील वक्रकार भागामध्ये हे नाणं कोणत्या राजाचं आहे त्याचा उल्लेख ब्रह्मलिपीमध्ये केलेला आहे. आता सदरचं नाणं हे राजनो श्री सातवाहनस या राजाचं नाणं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीची जुन्नरचे सिंहछाप नाणी जुन्नरच्या परिसरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात आणि पाठीमागं जे दाखवले त्याला उज्जैनी चिन्ह बोलतात. हे बघा, चार डेंबस एकमेकांना जोडलेले अशा पद्धतीची ही जुन्नरची नाणी प्रोटीन सिसे आणि तांब्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. आता आपण जे वर नाणेघाटामध्ये आलेलो आहोत तर अत्यंत महत्वाचं ही गुफा आहे आणि या लेणीमध्ये अत्यंत महत्वाचा एक ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. तर तो शिलालेख काय लिहिलेला आहे तर आदरणीय तांबडे सर आता आपल्याला जवळ सांगतील. आता आपण ह्या नाणेघाटाच्या लेणीमध्ये आहोत. या लेणीतील तिन्ही बाजूला ब्रह्मलिपीमध्ये शिलालेख कोरण्यात आलेले आहे आणि हा संपूर्ण शिलालेख ब्रह्मलिपीमध्ये. या ब्रह्मलिपीमध्ये नागरिका राणीने जे काही यज्ञ केलेले त्या यज्ञामध्ये काय वर्णन केलेले त्याची संपूर्ण माहिती या शिलालेखामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर शिलालेखामध्ये नागरिका राणीने यज्ञ प्रसंगी काही गायी दान दिलेले, त्या गायींचा उल्लेख ह्या शिलालेखामध्ये, त्या टायमाला काही धान्य दिलं होतं त्या धान्यांचा उल्लेख आहे, ब्राह्मण लोकांना दान धर्म केलेल्याचा उल्लेख आहे. अशा पद्धतीने या लेणीमध्ये उल्लेख आहे. कर्षेपण नाण्यांचा सुद्धा उल्लेख ह्या शिलालेखामध्ये आहे. अंकलेखन त्या टायमाला शून्य जो बोलतो त्याचा उल्लेख ह्या शिलालेखामध्ये. अशा पद्धतीचा हा एकमेव शिलालेख हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात आहे. आता ह्या शिलालेखामध्ये संपूर्ण तिने आपल्या घराण्याचा उल्लेख केलेला आहे दान धर्माचा. आता पुढे पाहत असून तर त्यांचे जे काही पुतळे बोलले त्या पुतळ्यांचा इथं नामोल्लेख केलेला आहे. तर हा पूर्णपणे उल्लेख आहे इथं. तर अशा पद्धतीने त्यांच्या घराण्यातला उल्लेख केलेले याच्यामध्ये नागरिका आहे, त्यांची जी मुलांची नावं कोरण्यात आलेले, श्रीमुखचं नाव कोरलेले, नागरिका राणीचे जे पुत्र होते भैया त्यांचे उल्लेख आहे, त्यांच्या संपूर्ण तिन्ही मुलांचे उल्लेख आहे. आता हे जे खाली पाय दाखवलेले हे पाय हे पूर्णपणे फुटलेले म्हणजे हे विद्रूप केलेले, या पायांचे ठसे फक्त त्यांचे खाली शिल्लक राहिलेले. अशा पद्धतीचा हा संपूर्ण शिलालेख इथं पाहायला मिळतो. या वीर पुरुषांचे पुतळे ह्या भिंतीवरती कोरण्यात आलेले होते. पुतळे पूर्णपणे तोडलेले किंवा फुटलेले जीर्ण झालेले पण त्यांच्या नावाचा उल्लेख वरती दाखवण्यात आलेले. नागरिका राणीचा सुद्धा उल्लेख इथे दाखवलेले. अशा पद्धतीचा हा शिलालेख या लेणीमध्ये. इथे कुठेही प्रकारचे कोरू शिल्प नाही, मात्र हे लेणं हे ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आता हे जे नाव आहे नागनिकाय असं दाखवलेलं आहे पूर्णपणे आणि हे प्रत्येक शिलालेख हे ब्रह्मलिपीमध्ये दाखवलेले पूर्णपणे. आता तुम्ही पाहत असाल की हे संपूर्ण कोरीव दिसतंय पण त्याचे जे की मूर्तीचे जे भाग आहे ते पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले. इथे जे काय पुतळे कोरण्यात आलेले होते प्राचीन काळामध्ये म्हणजे सातवा काळामध्ये त्याची साक्षी इथं काहीच दिसत नाही, मात्र त्याचे ब्रह्मलिपीतले नावांची साक्ष दिसते. अशा पद्धतीने हे संपूर्ण हे लेणे आपण जे नाणेघाटमध्ये आलेलो आहोत तर त्या वरील ह्या कड्यामध्ये तर त्या काळातल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्थेसाठी हे कुंड खोदले गेलेले आहेत.
तर आज सुद्धा ह्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे। तर अनेक लोक जे पर्यटन येतात तर ते पाण्याच्या काही बाटल्या ह्याच्यामध्ये टाकून अनेक दिवस घाण करत होते आणि हे उघड असल्यामुळे अनेक लोकांना जीवितास भीती सुद्धा होती। तर ह्याच्या सुरक्षितेसाठी जुन्नर परिसराच्या पुरातत्व विभागाने हे अत्यंत मोलाचं आणि चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून सर्व टाक्या आज बंदिस्त आहेत आणि वर लोखंडी झडप त्याला लावण्यात आलेलं आहे। नाणेघाट चढून आल्यानंतर या छोट्याशा लेणीवजा खोलीमध्ये जो काय गणपती दिसतो हा गणपती मध्ययुगीन कालखंडातला आहे। ज्या टायमाला मराठेशाहीमध्ये या नाणेघाटातून व्यापार चालायचा त्यावेळेला व्यापाऱ्यांवरती वरद असतं, म्हणजे कोणत्यातरी देवाची आपल्यावरती वरद हस्त असावा किंवा आशीर्वाद असावा, घाट पार केल्यानंतर या गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांना लाभावा म्हणून ह्या छोट्याशा लेणीवजा खोलीमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आलेली। आपण जसं कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणरायाच्या आशीर्वादाने किंवा फोटोने करतो तशा पद्धतीने ह्या गणरायाची स्थापना नाणेघाटाच्या तोंडाशी करण्यात आलेली, अशा पद्धतीचा हा गणपती।